नाशिक उसळम रस्त्यावर कंटेनर आणि खाजगी प्रवासी बसच्या अपघातात दोघे जण जागीच ठार तर 15 जण जखमी झाले आहेत। कंटेनर आणि खाजगी प्रवासी बसची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातामध्ये दोघे जागीच ठार झाले तर बसमधील 15 जण जखमी झाले आहेत। यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे। रविवारी पहाटे 1 ते 2 च्या दरम्यान बार्शी कुसळंब मार्गावरील गॅस पंपासमोर हा अपघात घडला। धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनं चक्का चूर झाली आहेत। रमेश सुदाम गंभीरे राहणार वागदरी, शिवमूर्ती बिभीषण कांबळे गुंजरगाव तालुका निलंगा अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत। या अपघातामध्ये अक्षता भालके, अंकुश उमाटे, योगिता जाधव, नीलकंठ राचुरे, गफूर माखेंदार, विठ्ठल सोलंकी, लक्ष्मण करपे, शालिनी सूर्यवंशी, नागनाथ सुरवसे, योगेश सराफ, पार्वती भेन्नारे, योगिता पांचाळ, श्याम पांचाळ, आदित्य पांचाळ, स्वरूपा पांचाळ राहणार कलंदर जिल्हा लातूर हे सर्वजण जखमी झाले आहेत। जखमींना बार्शीच्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। यावेळी तेथील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले। लक्झरी गाडी प्रियांका टूर्स अँड ट्रॅव्हल्सची MH24J9097 ही बस रविवारी रात्री लातूरहून पुण्याकडे निघाली होती। कुसळंब रस्त्यावरील गॅस पंपाजवळ बसची समोरून येणाऱ्या वायुदूत रोड कॅरियर प्रायव्हेट लिमिटेडच्या कंटेनरची जोरदार धडक बसली। धडक इतकी जोराची होती की त्या आवाजाने पेट्रोल पंपावरील कर्मचारी धावत घटनास्थळी आले। बसमध्ये अडकलेल्यांना जखमींना बाहेर काढले। लक्झरी बस लातूरहून चुकीच्या बाजूने येत होती, त्यामुळे हा अपघात झाला। अपघात घडल्यानंतर बस चालक किशोर शिंदे पळून गेला। कंटेनर चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार बस चालक किशोर शिंदे याच्यावर बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र खांडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली।